नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज वन पॉईंट टू यातील क्वेश्चन नंबर फाईव्ह आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह फाइंडिंग व्हॅल्यूज ऑफ पहा याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आऊट करायची या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला फाइंड आऊट करायची जर एक्सची व्हॅल्यू ही असेल तर पहा एक्सची व्हॅल्यू जर आपण इथे पूट केली नंतर क्यूब केला नंतर स्क्वेअर आणि कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या एक्सप्रेशनची या पॉरिनॉमेलची आपल्याला व्हॅल्यू मिळेल पहा या प्रॉब्लेमला ते शक्य आहे परंतु पॉवर जर फोर असेल फाईव्ह असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन खूप हार्ड जाईल त्यासाठी आपल्याला प्रोसेस काय करायची ही जी एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ती लिहून घेऊ आपण पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण याचं प एक्सची व्हॅल्यू ही जर येथे पुट केली आपण तर याची व्हॅल्यू काय येईल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे त्यासाठी एक्सची व्हॅल्यू ही आहे टू प्लस थ्री आहे पहा या एक्सप्रेशनमध्ये म्हणजे या पॉलिनॉबियनमध्ये आय नाही आहे परंतु एक्सच्या व्हॅल्यूमध्ये आय आहे आपल्याला हा आय कॅन्सल करायचा आहे म्हणजे काय करू लागेल स्क्वेअरिंग करावं लागेल बरोबर आहे त्यासाठी आपण काय करू हे रिअल नंबर आहे हा या साईडला पास करू पहा एक्सची व्हॅल्यू ही आहे प्रथम टू या साईडला पास करू आपण एक्स मायनस टू इक्वल टू थ्री आय म्हणजे एका साईडला फक्त आपल्याला इमेजन पार्ट राहू द्यायचा आहे आयची टर्म फक्त राईट साईडला घ्यायची बाकी सर्व टर्म आपण या साईडला आणलेले आहेत तर आता काय करायचं आपल्याला स्क्वेअरिंग करायची बोथ साईडला स्क्वेअरिंग करायची स्क्वेअरिंग बोथ साईड मग काय होईल ब्रॅकेटला स्क्वेअर होईल कारण दोन टर्म आहेत त्यामुळे ब्रॅकेटला स्क्वेअर होईल इक्वल टू थ्री आय आणि आय स्क्वेअर होईल बरोबर आहे पहा एक्स मायनस टू आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे ए मायनस बी होल स्क्वेअर तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे म्हणजे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर होईल मायनस फोर एक्स आणि प्लस फोर बरोबर आहे इक्वल टू थ्रीला पण स्क्वेअर आहे आयला पण स्क्वेअर आहे थ्रीचा स्क्वेअर नाईन होईल आणि आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर बरोबर आहे आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स हे प्लस फोर इक्वल टू आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन पुढे रिजन लिहायचं आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन आहे प एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स हे प्लस नाईन हे मायनस नाईन होतील सॉरी हे प्लस फोर हे मायनस नाईन होतील हे मायनस नाईन या साईडला पास करू म्हणजे कॉर्डिक इक्वेशन तयार होईल बरोबर आहे देअर एक फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स पहा हे पण कॉर्डाटिक इक्वेशन आहे परंतु आपल्याला काय करायचं आहे इक्वल टू झिरो दाखवायचं आहे प्लस फोर हे प्लस नाईन होती आणि इक्वल टू झिरो बरोबर आहे आता हे क्वार्ट इक्वेशन तयार झालेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स ही ॲडिशन थर्टीन होईल इक्वल टू झिरो पहा सपोज वन नंबर या इक्वेशनला आपण वन नंबरने इंडिकेट करू आपण हे इक्वेशन म्हणजे काय वन नंबर आता पहा ही पॉलिनॉम येल आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थर्टीन ही पण एक पॉलिनॉमियल होईल एवढी बरोबर आहे पहा इक्वल टू झिरो असेल तर इक्वेशन होईल परंतु एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थर्टीन ही पण पॉलिनॉमियल आहे आता आपल्याला काय करायचं आहे एवढ्या पॉलिनॉमियलने याला डिवाइड करायचं आहे आपल्याला प नऊ हा या एक्समधला आय आता येथे कॅन्सल झालेला आहे बरोबर आहे आता आपण काय करू या पॉलिनॉमियलला म्हणजे एक्स क्यू मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस फोर्टी एक सिक्स आहेत आपल्याला डिवाइड करायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थर्टीन एवढ्या एक्सप्रेशनने म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थर्टीनने आपल्याला डिवाइड करायचं आहे पहा लक्षात आलं तुमच्या एक्सवरून आपण काय केलेलं आहे रिअल पार्ट या साईडला आणलेत इकडे फक्त इमेजनरी पार्ट नंतर स्क्वेअरिंग केली पहा ब्रॅकेट आपण सॉल्व केले नंतर आपण क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं त्याला आपण वन म्हणून कन्सिडर केलेलं आहे आता प याला आपल्याला याने डिवाईड करायचं आहे पहा आपण आठवीच्या वर्गामध्ये हे पाहिलेलं आहे एका पॉलिनॉमेलने दुसऱ्या पॉलिनॉमेलला कसं डिवाईड करतात आता आपण कसं डिवाइड करणार हे पहा त्यासाठी काय करायचं आहे येथे पहिली टर्म कोणती आहे एक्स क्यूब एक्स क्यूब आणि इथे पहिली टर्म कोणती आहे एक्स स्क्वेअर याला डिवाइड करू आपण काय होईल पहा ही पहिली हो टर्म आणि डिवाईड करायची आपल्याला ही पहिली टर्म तर आन्सर काय येईल येथे क्यूब आहे इथे स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल येथे फक्त एक्स राहील बरोबर आहे म्हणजे आपण काय करणार येथे एक्स लिहिणार म्हणजे पहिला भाग आपण एक्सने देणार पाय म्हणजे येथे एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे आणि आलेला मल्टिप्लिकेशन येथे लिहायचं आहे आपल्याला पहा प्रत्येक टर्मला आता एक्सने मल्टिप्लाय करू लागेल कारण आपण एक्सने डिवाईड करत आहोत बरोबर आहे पहा एक्स क्यूब होतील क्यूब खाली क्यूबची टर्म नंतर हे मायनस फोर एक्स स्क्वेअर होतील मायनस फोर एक्स स्क्वेअर पहा स्क्वेअर खाली स्क्वेअरची टर्म आलेली आहे आणि हे थर्टीन एक्स होतील प्लस थर्टीन एक्स पहा हे फोर्टी सिक्स आपण नंतर घेणार इथे आपल्याला सप्रॅशन करायची म्हणजे प्रत्येकाचं कर साईन चेंज होईल हे प्लस आहे मायनस होईल हे मायनसचं प्लस होईल प्लसचं मायनस होईल पहा एक्स क्यूब आणि मायनस एक्स क्यूब कॅन्सल होतील बरोबर आहे हे, हे कॅन्सल झाले फोर एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर होईल आणि हे मायनस थर्टीन एक्स प्लस एक्स म्हणजे मायनस ट्वेल्व एक्स होतील आणि हे फोर्टी सिक्स आपण आता घेऊ ज्याप्रमाणे डिव्हिजन करताना आपण एक एक नंबर खाली घेत असतो त्याप्रमाणे हा नंबर आता येथे आपण घेतलेला आहे प आता सप्रेशन केल्यानंतर आपल्याला हे मिळालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा डिवाईड करायचं आहे येथे थ्री एक्स स्क्वेअर आहे येथे पहिली टर्म कोणती आहे थ्री एक्स स्क्वेअर आणि येथे पहिली टर्म कोणती आहे एक्स स्क्वेअर याला आपण डिवाईड करू पहा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे काय आन्सर येईल थ्री पहा आता हे थ्री आपण आलेले येथे लिहिलेले आहेत आणि त्या थ्रीने मल्टिप्लाय करून आपण प्रत्येक टर्म येथे लिहिणार आला पहा थ्रीने प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आलेला आन्सर येथे लिहायचं आहे आपल्याला थ्री एक्स स्क्वेअर होतील थ्री एक्स स्क्वेअर नंतर मायनस फोर्टीन एक्स होतील मायनस फो ट्वेल एक्स होतील सॉरी फोर इंटू थ्री ट्वेल्व आणि मायनस मायनस ट्वेल एक्स आणि थर्टीन इंटू थ्री फोर्टी नाईन प्लस फोर्टी नाईन होतील बरोबर आहे आता ही सप्रेशन घ्यायची आपल्याला साईन चेंज होतील हे मायनस होईल हे प्लस होईल हे प्लसचं हो प्लस मायनस होईल पा प्लस आहे मायनस आहे कॅन्सल होतील हे मायनस ट्वेल्व एक्स प्लस ट्वेल एक्स कॅन्सल होतील फोर्टी सिक्समधून थर्टी नाईन गेले तर सेवन राहतील बरोबर आहे आता पा आपण हे पाहिलेलं आहे हे जे आन्सर आलेलं आहे आपल्याला याला काय म्हणतो आपण कोशंट हे हा कोशंट आहे म्हणजे भागाकार एक्स प्लस थ्री हा कोशंट आहे याला डिवाईड केलेला आहे आपण या टर्मने बरोबर आहे ज्याला डिवाईड केलेला आहे त्याला म्हणायचं डिव्हिडन वा एवढं एक्सप्रेशन एवढी पॉलिनोमियल म्हणजे इथे काय आहे डिव्हिडंड का आहे आणि ज्याने आपण डिवाईड केलेलं आहे त्याला काय म्हणायचं डिव्हायझर हा आहे डिवायझर प ही जी रिमाइंडर आहे म्हणजे बाकी त्याला काय म्हणायचं रिमाइंडर सेवन आपली रिमाइंडर आहे वी नो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे हा डिव्हिडंड म्हणजे डिविडंड इक्वल टू डिवायझर इन टू कोशंड डिव्हायझर इन टू आणि प्लस रिमाइंडर त्यामध्ये आपण रिमाइंडर ॲड करत असतो प सपोज ट्वेंटी फाईव्ह आहेत आणि फोरने आपल्याला डिवाइड करायचं आहे प सिक्सने डिवाईड करता येईल ट्वेंटी फोर होतील रिमाइंडर वन राहील बरोबर आहे म्हणजे डिविडंड येथे ट्वेंटी फाईव्ह आहे ट्वेंटी फाईव्हची व्हॅल्यू किती आहे डिवायझर येथे फोर आहे इन्टू कोशंट येथे सिक्स आहे प आणि त्यामध्ये रिमाइंडर ॲड करणार आपण बरोबर आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह होईल बरोबर आहे म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये प्लस आपण रिमाइंडर ॲड करणार म्हणजे ही व्हॅल्यू मिळणार आप आप आहे आपल्याला डिव्हिडंडची हा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा आपल्याला यापूर्वी झालेला आहे पहा आता डिव्हिडंट म्हणजे ही पॉलिनॉमियल बरोबर आहे ज्याची व्हॅल्यू काढायची ती पॉलिनॉम म्हणजे काय इथे डिव्हिडंड आहे एक्स क्यू मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि प्लस फोर्टी सिक्स हीच व्हॅल्यू आपल्याला काढायची बरोबर आहे पहा डिवायझर म्हणजे ही व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फोर एक्स आणि प्लस थर्टीन बरोबर आहे हा झाला डिवायझर इंटू क्वशंट या दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे इंटू क्वशंट क्वशंट म्हणजे आलेला आन्सर एक्स प्लस थ्री इथे लिहिणार आपण एक्स प्लस थ्री आणि प्लस रिमाइंडर किती आली सेवन येथे सेवन ॲड करणार एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थर्टीन येथे व्हॅल्यू किती आली एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थर्टीन झिरो आलेली आहे बरोबर आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे झिरो आहे बरोबर आहे फ्रॉम वन प या टर्मऐवजी आपण काय लिहिणार झिरो आणि इन टू एक्स प्लस थ्री बरोबर आहे आणि त्यामध्ये ॲड करणार आहे सेवन पहा झिरो इन टू हा ब्रॅकेट म्हणजे झिरो होईल आणि प्लस सेवन झिरो प्लस सेवन म्हणजे सेवन प याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार आहे सेवन या पॉलिनॉमेलची व्हॅल्यू किती येत आहे सेवन येत आहे पहा याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचे आहेत पहा येथे लिहिणार आपण फ्रॉम वन फ्रॉम वन फ्रॉम इक्वेशन वन प इक्वेशन वनमध्ये याची व्हॅल्यू झिरो आहे बरोबर आहे ती आपण फूट केली त्यामुळे या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन झिरो झालेला आहे फक्त सेवन राहिलेले आहेत म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला सेवन मिळत आहे बरोबर आहे याची व्हॅल्यू सेवन काढली आहे आपण नेक्स्ट प क्वेश्चन नंबर टू येथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू आयच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर आहे परंतु आय डिनोमिटरमध्ये आहे प्रथम तो आपल्याला आय कॅन्सल करायचा आहे आय कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करू लागेल कॉन्झ्युगेटने मल्टिप्लाय करावं लागेल प्रथम आपण कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करू आणि नंतर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करू आणि नंतर त्या एक्सप्रेशनने म्हणजे येणाऱ्या पॉलिनॉमिलने याला आपण डिवाईड करू पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण एक्सची व्हॅल्यू आपण लिहून घेऊ एक्स इक्वल टू पहा इथे जर आपण ही व्हॅल्यू पूट केली एक्सच्या ऐवजी आणि व्हॅल्यू काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होईल बरोबर आहे त्यासाठी आपल्याला ही मेथड अप्लाय करायची आहे प्रथम ची व्हॅल्यू लिहून घेऊ ट्वेंटी फाईव्ह अपॉन थ्री मायनस फोर आय आहे बरोबर आहे आपण काय करतो हा डिनोवेटरमधला आय कॅन्सल करण्यासाठी कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करतो कॉन्ज्युगेट म्हणजे आपण पाहिलेलं आहे हे साईन अपोजिट होईल बरोबर आहे थ्री मायनस फोर आहे तर अपोजिट साईन काय होईल थ्री प्लस फोर आहे थ्री मायनस फोर आहे याचा कॉन्ज्युगेट काय होणार आहे थ्री प्लस फोर आहे साईन ऑपोजिट होईल थ्री प्लस फोर आहे न्युमिरेटरला आणि डेनोमिनेटरला त्या कॉन्ज्युगेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे काय होईल इथे आय स्क्वेअर होईल आणि डिनॉमिटरमधला आय कॅन्सल होईल बरोबर आहे प देअर फोर ही एक्स इक्वल टू ट्वेंटी फायने हा मल्टिप्लिकेशन करणार आपण थ्री प्लस फोर आहे आणि अपॉन ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आहे म्हणजे या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन होईल बरोबर गर आहे डिनोमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे थ्री स्क्वेअर मायनस फोर आय स्क्वेअर होईल फोर आय आणि स्क्वेअर फोरला स्क्वेअर होईल आयला पण स्क्वेअर होईल पदेर फोर एक्स इक्वल टू हे ट्वेंटी फाईव्ह थ्री प्लस फोर आय अपॉन पहा थ्रीचा स्क्वेअर नाईन होईल मायनस पहा फोरला स्क्वेअर सिक्स्टीन होईल आणि आय स्क्वेअर त्याची व्हॅल्यू मायनस वन बरोबर आहे फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आणि आय स्क्वेअर असल्यामुळे व्हॅल्यू वै, मायनस वन पहा समोर रिझन लिहिणार आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन प देअर फोर एक्स इक्वल टू हे ट्वेंटी फाईव्ह थ्री प्लस फोर आय आपण हे मायनस सिक्स्टीन म्हणजे हे मायनस 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 प्लस सिक्स्टीन होतील म्हणजे हे सिक्स्टीन प्लस आणि नाईन दोघांचे ॲडिशन नाईन प्लस सिक्स्टीन म्हणजे ट्वेंटी फाईव्ह होईल बरोबर आहे आता हे ट्वेंटी फाईव्ह आणि हे ट्वेंटी फाईव्ह कॅन्सल होतील म्हणजे थ्री प्लस फोर आहे देअर फोर एक्स इक्वल टू थ्री प्लस फोर आहे डेनोमीटरमध्ये आहे होता तो आता कॅन्सल झालेला आहे बरोबर आहे म्हणजे आता न्यूमिरेटरमध्ये आलेला आहे तर आता आपण काय करू हा रिअल पार्ट या साईडला पास करू देअर फोर एक्स मायनस थ्री इक्वल टू फोर आहे या साईडला फक्त आपण इमेजनरी पार्ट राहू द्याला आता काय करायचं आपल्याला स्क्वेअरिंग करायची बोथ साईड स्क्वेअरिंग केल्यामुळं काय होईल देअर फोर येथे स्क्वेअरिंग करणार आणि येथे पण स्क्वेअरिंग होईल दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग केली पहा समोर रिझन लिहू शकता स्क्वेअरिंग बोथ साईड्स ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस थ्री इंटू टू सिक्स एक्स होतील आणि प्लस नाईन पहा हे एक्सपेन्शन करता आलं पाहिजे फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन होईल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन बरोबर आहे मायनस वन इथे रिजन लिहिणार आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन प देअर फोर हे एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस नाईन इक्वल टू मायनस सिक्स्टीन होतील मायनस सिक्स्टीन आता हे मायनस सिक्स्टीन या साईडला आणायचे आणि इक्वल टू झिरो करून आपल्याला क्वाटरी इक्वेशन तयार करायचं आहे पहा पुढे लिहितो मी एक्स स्क्वेअर देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस नाईन पहा मायनस सिक्स्टीन या साईडला पास करू म्हणजे प्लस सिक्स्टीन होतील प्लस सिक्स्टीन इक्वल टू झिरो बरोबर आहे देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स दोघांची ॲडिशन ट्वेंटी फाईव्ह होईल प्लस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो पहा या व्हॅल्यूपासून आपण काय केलेलं आहे डिनोमीटरमधला आय कॅन्सल केला आणि हे क्वाडिक इक्वेशन तयार केलेलं आहे सपोज वन नंबर पहा इक्वेशन आपण तयार केलं क्वाड्रेटिक इक्वेशन सपोज वन नंबर नऊ आता आपल्याला डिवाइड करायचं आहे या पॉडिनॉमेलला एवढ्या पॉडिनॉमेलने डिवाइड करायचं आहे पहा इक्वल टू असल्यामुळे हे इक्वेशन आहे परंतु एवढं काय होईल एक्सप्रेशन म्हणजे आपण त्याला पॉलिनॉमियल म्हणणार बरोबर आहे म्हणजे या पॉलिनॉमियलला एवढ्या पॉलिनॉमियलने आपल्याला डिवाइड करायचं आहे नऊ ही पॉलिनॉमियल टू एक्स क्यूब मायनस एलेवन एक्स स्क्वेअर प्लस फोर्टी फोर एक्स प्लस ट्वेंटी सेवन आणि डिवाइड करणार आपण एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो घ्यायचा नाही आपल्याला फक्त एक्सप्रेशन घ्यायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह पहा प्रथम कशाने आपण डिवाइड करणार ही फर्स्ट टर्म टू एक्स क्यूब आहे आणि ही फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर आहे बरोबर एक आहे एक्स स्क्वेअर याला डिवाइड केला आपण तर येथे क्यूब आहे येथे स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल येथे फक्त एक्स राहील म्हणजे टू एक्स हा डिव्हिजन काय होणार आहे टू एक्स होईल बरोबर आहे म्हणजे आपण पहिला भाग कशाने देणार टू एक्सने पथे टू एक्स लिहिले म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या टू एक्सने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि आलेला आन्सर येथे लिहायचं आहे आपल्याला प टू एक्सने मल्टिप्लाय करू म्हणजे टू एक्स क्यूब होईल क्यूब खाली क्यूब बरोबर आहे आता मायनस ट्वेल् एक्स स्क्वेअर होईल ट्वेल्व एक्स स्क्वेअर आणि फिफ्टी एक्स होतील फिफ्टी एक्स हे ट्वेंटी सेवन पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण पहा साईन चेंज करू कारण सब करायची मायनस होईल हे माय प्लस होईल हे मायनस होईल हे कॅन्सल होईल ट्वेल्व एक्स स्क्वेअर आणि मायनस एलेवन एक्स स्क्वेअर म्हणजे वन एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर राहील बरोबर आहे हे मायनस फिफ्टी आणि प्लस फोर्टी फोर म्हणजे मायनस सिक्स एक्स होतील आणि हे प्लस ट्वेंटी सेवन आप आता आपण खाली घेऊ पहा आता काय करायचं आहे पहिली टर्म ही आहे पहिली टर्म ही आहे म्हणजे एक्स स्क्वेअरला जर एक्स स्क्वेअरने आपण डिवाईड केलं एक्स स्क्वेअर आपण एक्स स्क्वेअर तर आन्सर वन मिळेल बरोबर आहे आन्सर वन मिळेल म्हणजे वनने आपण डिवाईड करणार इथे प्लस वन करणार मग आता येथे वनने मल्टिप्लाय करणार आपण प्रत्येक टर्मला आणि आलेला आन्सर आले येथे लिहिणार वनने मल्टिप्लाय केल्यामुळे एक्स स्क्वेअर होईल मायनस सिक्स एक्स होतील आणि प्लस ट्वेंटी फाईव्ह होतील बरोबर आहे आता साईन चेंज करणार कारण करना आपण डिव्हिजनमध्ये इथे सप्रॅशन करत असतो म्हण म्हणून साईन चेंज होतील पहा पूर्ण ब्रॅकेट आपल्याला पूर्ण मायनस करायचं आहे म्हणजे काय होईल प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल त्यामुळे आपण काय करतो इथे हे प्लसचं मायनस होईल हे मायनसचं प्लस होईल आणि प्लसचं मायनस होईल हे कॅन्सल होईल प्लस आणि मायनस बरोबर आहे हे सिक्स एक्स प्लस आहेत हे मायनस आहेत कॅन्सल होईल ट्वेंटी सेवन आणि मायनस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे टू राहतील बरोबर आहे हा आपला काय आहे डिव्हिडंट पहा एवढी पाणी नाम ही आपली डिव्हिडंड आहे धिस इज डिव्हिडंट पहा दिस इज डिव्हायझर पहा ज्याने आपण डिवाईड केलं त्याला डिव्हायझर म्हणायचं आणि जे आन्सर आलेलं आहे त्याला काय म्हणायचं आपण कोशंट हा आहे कोशंट म्हणजे भागाकार प आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला नाऊ वी हॅव डिविडंड डिविडंड म्हणजे एवढी पॉलिनॉमियल तीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इक्वल टू डिवायझर फॉर्म्युला माहिती पाहिजे डिवायझर इन टू क्वेशंड आणि प्लस करणार रिमाइंडर या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर एवढी व्हॅल्यू मिळेल परंतु त्यामध्ये टू ॲड करावं लागतील बरोबर आहे डिव्हिडंड काय आहे हा डिव्हिडंड म्हणजे ज्याची व्हॅल्यू काढायची ती पॉलिनॉमियल टू एक्स क्यू मायनस एलेवन एक्स स्क्वेअर प्लस फोर्टी फोर एक्स प्लस ट्वेंटी सेवन हे इक्वल आहेत डिवायझर हा आहे वा डिवायझर एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह वा तीन टर्म असल्यामुळे इथे आपण ब्रॅकेट केलेलं आहे बरोबर आहे कारण पुढे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे क्वेशन बरोबर क्वेशन हा आहे टू एक्स प्लस वन टू एक्स प्लस वन आणि प्लस रिमाइंडर टू आलेली आहे पहा आता फ्रॉम वन वन मध्ये आपण काय दाखवलेलं आहे फ्रॉम वन मध्ये ही व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह ही व्हॅल्यू झिरो आहे बरोबर आहे म्हणजे या व्हॅल्यूऐी आपण झिरो फोट करू इक्वल टू झिरो इन टू हे टू एक्स प्लस वन ॲड करणार टू येथे लिहिणार रिझन लिहिणार फ्रॉम वन फ्रॉम वन कारण वनमध्ये ही व्हॅल्यू झिरो दाखवली आपण म्हणजे इथे झिरो फोट केला तर एवढी टर्म आपली झिरो होत आहे कारण झिरोने मल्टिप्लाय केल्यामुळे झिरो होईल आणि हे प्लस टू म्हणजे आन्सर काय मिळेल टू याची व्हॅल्यू जर एक्सची व्हॅल्यू आपण ही घेतली तर याची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे नेक्स्ट पहा क्वेशन नंबर थ्री सोल्युशन पहा एक्सची व्हॅल्यू ही आहे ही व्हॅल्यू एक्सची असताना याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे पहा इथे एक्सच्या व्हॅल्यूला डिनोमिटरमध्ये आहे तो प्रथम कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करू लागेल कॉन्जोगेटने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे वन मायनस टू आहे तर वन प्लस टू हो आयने निमिनेटर आणि डेनोमिटरला आपण मल्टिप्लाय करणार पहा प्रथम एक्सची व्हॅल्यू लिहून घेऊ एक्स इक्वल टू फाईव आपण वन मायनस टू आहे हे दिलेलं आहे गी वन बरोबर आहे देअर फोर एक्स इक्वल टू फाईव आपण हे वन मायनस टू आहे कोण गटने मल्टिप्लाय करू म्हणजे वन प्लस टू आय साईन मायनसचं प्लस होईल आणि वन प्लस टू आहे हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे कॉन्ज्युगेट म्हणजे काय बरोबर आहे प फाईव्हने मल्टिप्लाय करू फाईव म्हणजे हा हा न्युमिरेटर आणि हा न्युमिरेटर यांचा मल्टिप्लिकेशन वन प्लस टू आहे आणि हा डिनोमिनेटर हा डिनोमिनेटर यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे हा ब्रॅकेट हा ब्रॅकेट ए मायनस बी ए प्लस बी ब्रॅकेट सारखेच आहेत साईन अपोजिट आहेत इथे मायनस येथे प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे वन स्क्वेअर वन स्क्वेअर वन होईल मायनस बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे येथे काय होईल टूचा स्क्वेअर होईल फोर आणि आयचा पण स्क्वेअर होईल आय स्क्वेअर बरोबर आहे प मी डायरेक्ट लिहिलेला आहे फाईव वन प्लस टू आय आणि आपण हे वन मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन मायनस वन फाईव वन प्लस टू आय आपण हे मायनस मायनस प्लस फोर होतील प्लस फोर आणि वन म्हणजे फाईव्ह होईल हे फाईव हे फाईव्ह कॅन्सल होतील म्हणजे वन प्लस टू आय पहा डेनोमीटरमधला आय कॅन्सल झालेला आहे ही, ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली एक्स सी बरोबर आहे आता काय करायचं आहे यापासून क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे म्हणजे आपण काय करणार हा रियल नंबर या या साईडला आणू एक्स मायनस वन इक्वल टू टू आय आता स्क्वेअरिंग करू म्हणजे एक्स मायनस वन स्क्वेअर इक्वल टू याचा पण स्क्वेअर होईल टूचा स्क्वेअर फोर होईल आणि आय स्क्वेअर होईल म्हणजे मायनस वन बरोबर आहे पहा हे एक्सपेन्शन कसं होईल एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन आणि इक्वल टू मायनस फोर प हे मायनस फोर या साईडला आणू आणि इक्वल टू झिरो दाखवू आपण म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स हे प्लस फोर होतील इक्वल टू झिरो प तेर फोर एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स हे प्लस फाईव्ह होईल इक्वल टू झिरो वन प्लस फोर फाईव्ह होतील इक्वल टू झिरो बरोबर आहे प हे इक्वेशन मिळालं सपोज वन नंबर प हे इक्वेशन मिळालं आपल्याला तर आता आपल्याला काय करायचं आहे या पॉलिनॉमियलला एवढ्या पॉलिनॉमियलने डिवाईड करायचं आहे नऊ एक्स क्यूब एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि प्लस ट्वेंटी टू याला आपण डिवाईड करणार एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस फाईव्ह एवढ्या टर्मने आपल्याला डिवाईड करायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाईव्ह पहा आता या पॉलिनॉमेलला या पॉलिनॉमेलने आपल्याला डिवाइड करायचं आहे तर इथे आपण काय लिहिणार याला डिवाईड करायचं आहे याने त्यासाठी याची पहिली टर्म आणि याची पहिली टर्म म्हणजे या पहिल्या टर्मला आपण डिवाइड करणार ह्या पहिल्या टर्मने पहा एक्स क्यूब अपॉन एक एक्स स्क्वेअर आन्सर काय मिळेल फक्त एक्स मिळेल बरोबर आहे कारण स्क्वेअर आहे इथे क्यूब आहे फक्त एक्स मिळेल म्हणजे एक्सने आपण डिवाइड करणार येथे काय लिहिणार आपण जर एक्सने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यावर ते इथे लिहायचं आहे आपल्याला म्हणजे एक्स क्यूब होईल क्यूब खाली क्यूब हे मायनस टू एक्स स्क्वेअर होतील हा एक्स स्क्वेअर खाली एक्स स्क्वेअर आणि फाईव्ह एक्स क्यूब खाली क्यूब स्क्वेअर खाली स्क्वेअर आणि एक्स खाली एक्स आहे बरोबर आहे हे प्लस ट्वेंटी टू नंतर घेऊ आपण साईन चेंज होतील ठीक कॅन्सल होईल टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर होईल मायनस फायव एक्स मायनस एक्स म्हणजे मायनस सिक्स एक्स होतील आणि हे ट्वेंटी टू आता घेऊ खाली आपण आता थ्री एक्स स्क्वेअर पहिली टर्म थ्री एक्स स्क्वेअर आहे आणि येथे एक्स स्क्वेअर आहे पहा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आन्सर थ्री मिळेल आता भाग देणार थ्रीचा प्लस थ्री बरोबर आहे मग आता इथे थ्रीने मल्टिप्लाय जर केला आपण प्रत्येक टर्मला थ्रीने मल्टिप्लाय करू आणि येणार आन्सर येथे लिहिणार आपण थ्री एक्स स्क्वेअर होतील थ्रीने सिक्स एक्स होतील मायनस सिक्स एक्स आणि थ्रीने फिफ्टीन होतील प्लस फिफ्टीन बरोबर आहे नंतर हे आपल्याला हे असं लिहायचं नाही समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे साइन चेंज होतील हे मायनस मायनसचं प्लस प्लसचं मायनस प्लस, 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 प्लस। हे कॅन्सल होईल बरोबर आहे ही प्लस टर्म आहे ही मायनस आहे कॅन्सल होईल सिक्स एक्स आणि मायनस सिक्स एक्स कॅन्सल होतील ट्वेंटी टू मायनस फिफ्टीन म्हणजे सेवन रिमाइंडर रिमाइंडर सेवन आलेले आहे हा आहे डिविडंड एवढं एक्सप्रेशन एवढी पॉलिनॉमियल म्हणजे काय आहे डिविडंड हा काय आहे डिवायझर आणि हा आहे कोशंट एक्स प्लस थ्री म्हणजे काय कोशंट आलेला आपला भागाकार म्हणजे काय कोशंट प नाऊ फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला डिव्हिडंड ही व्हॅल्यू किती असते या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे डिवायझर इन टू कोशंट आणि प्लस रिमाइंडर हा फॉर्म्युला पण आपल्याला सातवी आठवीला झालेला आहे बरोबर आहे डिवायझर हा आहे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाईव्ह डिव्हिडंट डिव्हिडंड एक्स क्यू प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस ट्वेंटी टू हीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे बरोबर आहे इक्वल इक्वल करत करत ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे हा डिवायझर क्वेशन म्हणजे एक्स प्लस थ्री यांचा मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे म्हणून ब्रॅकेटला आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि प्लस ही रिमाइंडर सेवन आहे वा इक्वेशन वन काय आहे इक्वल टू झिरो व ही व्हॅल्यू किती आहे झिरो आहे बरोबर आहे म्हणजे या टर्मावजी आपण झिरो लिहिणार आणि हा ब्रॅकेट म्हणजे इन टू एक्स प्लस थ्री प्लस सेवन प झिरो इन्टू हाफ रॅकेट म्हणजे झिरो होईल आणि प्लस सेवन इक्वल टू सेवन पहा याचा आन्सर आपल्याला काय मिळेल सेवन मिळेल इथे रिझन लिहायचं आपल्याला फ्रॉम वन कारण झिरो आपण का फूट केला इक्वेशन वनमध्ये याची व्हॅल्यू झिरो दाखवलेली आहे बरोबर आहे म्हणून फ्रॉम वन वनचं इक्वेशन हे आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर फोर येथे एक्सची व्हॅल्यू ही दिलेली आहे तर आपल्याला ही व्हॅल्यू फाईंड आऊट करायची आहे सोल्युशन प्रथम काय करणार एक्सची व्हॅल्यू काय आहे ती लिहून घेऊ एक्स इक्वल टू मायनस फाईव प्लस पहा येथे आय नाही आहे परंतु आय आहे येथे कारण स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे म्हणजे काय होईल आपण असं लिहू शकतो एक्सला प हे स्क्वेअरूटमध्ये मायनस साईन ते साईन जर काढायचा असेल आपल्याला तर आयने मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे प मायनस फोर रूटमध्ये आहेत याचा अर्थ काय होतो मायनस वन इन्टू फोर म्हणजे मायनस फोर बरोबर आहे वा हे रूटमध्ये मायनस वन त्याची व्हॅल्यू आय असते आणि हे स्क्वेअर रूटमध्ये फोर म्हणजे हे काय होईल फोरचं स्क्वेअर रूट टू होईल आणि आय म्हणजे आपण काय लिहिणार मायनस फाईव हे प्लस फोरचं स्क्वेअर रूट टू आणि हा आय समोर रिझन्ट देणार आपण रूटमध्ये मायनस वन इक्वल टू आय किंवा स्क्वेअर रूटमधील मायनस साईन आपण कॅन्सल केलं तर आयने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे पा ही व्हॅल्यू मिळाली एक्सची बरोबर आहे आता आपण काय करणार क्वाटरी इक्वेशन तयार करायचं आहे त्यासाठी हा इमेजनरी पार्ट त्या साईडला रो देऊ आणि हा रिअल पार्ट या साईडला पास करू देअर फोर एक्स प्लस फाईव्ह होईल इक्वल टू टू आय बरोबर आहे पहा आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे त्यासाठी आपण काय करू स्क्वेअरिंग करू स्क्वेअरिंग बोथ साईड स्क्वेअरिंग केल्यामुळं काय होईल हा आय कॅन्सल होईल स्क्वेअरिंग बोथ साईड म्हणजे एक्स प्लस फाईव त्याचा स्क्वेअर होईल आणि या टू आय त्याचा पण स्क्वेअर होईल पहा हे एक्सपन्शन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस टू ए बी म्हणजे टेन एक्स होतील आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू टूचा पण स्क्वेअर आहे आयचा पण स्क्वेअर आहे टूचा स्क्वेअर फोर होईल आणि आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन बरोबर आहे म्हणजे हे काय होतील मायनस फोर होतील पॅल्यू डायरेक्ट लिहित आहे मी मायनस फोर होतील ही व्हॅल्यू मायनस फोर होईल पहा हे मायनस फोर या साईडला पास करू एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस फोर या साईडला प्लस होतील म्हणजे हे ट्वेंटी फाईव्ह आणि हे मायनस फोर या साईडला आले तर प्लस फोर म्हणजे प हे ट्वेंटी फाईव्ह हे मायनस फोर या साईडला प्लस फोर होतील ट्वेंटी फाईव्ह प्लस फोर ट्वेंटी नाईन होतील आणि इक्वल टू झिरो हे आपल्याला क्वार्डरेटिक इक्वेशन मिळणार आहे इक्वेशन मिळालं की सपोज वन नंबर हे इक्वेशन मिळालं आता आपल्याला काय करायचं आहे याला डिवाइड करायचं आहे या कॉरिनॉमिलने नऊ एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस ट्वेंटी नाईन एवढ्याने आपल्याला डिवाइड करायचं आहे पहा येथे एक्सचा पॉवर फोर आहे येथे टू आहे मग ही पहिली टर्म ही आहे याची पहिली टर्म ही आहे आपण डिवाइड करू पहा इथे पॉवर फोर तर आहे ते स्क्वेअर आहे हे स्क्वेअर कॅन्सल होईल तर एक स्क्वेअर येईल बरोबर आहे म्हणजे आपण डिवाइड कशाने करणार एक्स स्क्वेअरने इथे लिहिणार एक स्क्वेअर मग येथे काय करणार एक्स स्क्वेअरने एक मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला आणि आलेला आन्सर येथे लिहिणार आपण पाय एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा फोर्थ पॉवर होईल प्लस टेन एक्स क्यूब होतील आता एक्स स्क्वेअर आणि ट्वेंटी नाईन म्हणजे ट्वेंटी नाईन एक्स स्क्वेअर होतील स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म ट्वेंटी नाईन एक्स स्क्वेअर आता हे कॅन्सल करू आपण साईन चेंज होतील प्लस आहे मायनस प्लस मायनस प्लसचं मायनस हे कॅन्सल होईल कारण अपोजिट साईन आहेत प्लस मायनस मायनस टेन प्लस नाईन म्हणजे मायनस वन म्हणजे मायनस एक्स क्यूब होईल बरोबर आहे थर्टी फाईव्ह मायनस ट्वेंटी नाईन म्हणजे मायनस सिक्स एक्स स्क्वेअर होईल हा मायनस एक्स आपण खाली घेऊ आता हा मायनस एक्स खाली घेऊ आपण कारण येथे नव्हता आला बरोबर आहे नंतर हे प्लस फोर पण घेतले तरी चालेल पहा येथे मायनस एक्स क्यूब आहे पहिली टर्म आणि येथे पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे याने याला डिवाईड केला आपण तर आन्सर काय मिळेल मायनस एक्स मिळेल बरोबर आहे येथे लिहिणार मायनस एक्स मायनस एक्सने मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला तर आलेला आन्सर येथे लिहायचा आहे आपल्याला पहा मायनस एक्सने मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस एक्स क्यूब होतील मायनस एक्स क्यूब मायनस टेन एक्स स्क्वेअर होईल मायनस टेन एक्स स्क्वेअर मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस ट्वेंटी नाईन एक्स होईल मायनस ट्वेंटी नाईन एक्स पहा प्लस फोर आत्ताच घ्यायचे नाही आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण मायनस एक्स येथे घेतले आपण बरोबर आहे हे प्लस फोर आपण आता खाली घेऊ प आता साईज चेंज करू हे मायनसचं प्लस होईल मायनसचं प्लस आणि मायनसचं प्लस होईल हे कॅन्सल होईल टेन एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स स्क्वेअर म्हणजे फोर एक्स स्क्वेअर राहील ट्वेंटी नाईन मायनस वन म्हणजे प्लस ट्वेंटी एट एक्स होईल बरोबर आहे आता हे प्लस फोर घेऊ आपण हे प्लस फोर घ्यावा लागतील बरोबर आहे प हे थर्टी फायव मायनस ट्वेंटी नाईन म्हणजे प्लस सिक्स होतील सॉरी प्लस सिक्स एक्स स्क्वेअर होईल म्हणजे हे काय होईल टेन आणि सिक्स म्हणजे सिक्स्टीन एक्स स्क्वेअर होतील सिक्स्टीन एक्स स्क्वेअर बरोबर आहे फर्स्ट टर्म सिक्स्टीन एक्स स्क्वेअर आहे आणि फर्स्ट टर्म काय आहे ते एक्स स्क्वेअर आपण डिवाइड केलं तर आन्सर काय मिळेल सिक्स्टीन मिळेल म्हणजे आपल्याला सिक्स्टीन प्लस सिक्स्टीनने आता डिवाइड करायचं आहे त्यासाठी येथे सिक्स्टीनने मल्टिप्लाय करू सिक्स्टीनने मल्टिप्लाय केल्यामुळे हे काय होतील सिक्स्टीन एक्स स्क्वेअर होतील सिक्स्टीन एक्स स्क्वेअर सिक्स्टीनने मल्टिप्लाय करू वन हंड्रेड सिक्स्टी एक्स होतील प्लस वन हंड्रेड 16 सिक्स्टी एक्स सिक्स्टीनने मल्टिप्लाय केल्यामुळे ट्वेंटी नाईन इंटू सिक्स्टीन फोर सिक्स्टी फोर फोर सिक्स्टी फोर सिक्स्टीन आणि ट्वेंटी नाईन यांचा मल्टिप्लिकेशन फोर सिक्स्टी फोर बार बरोबर आहे आता सबट्रॅक्शन हे मायनस हे मायनस हे मायनस हे कॅन्सल होतील मायनस वन सिक्स्टी 28, 132 अक्स। 464, प्लस ट्वेंटी एट दोघांची सट्रॅक्शन मायनस वन थर्टी टू होईल हाय एक्स मायनस फोर सिक्स्टी फोर प्लस फोर म्हणजे मायनस फोर सिक्स्टी होतील बरोबर आहे पण आता आपली डिव्हिजनची प्रोसेस संपलेली आहे कारण जर डिवायझरचा पॉवर जास्त असेल हे आलेल्या रिमाइंडरपेक्षा येथे पॉवर वन आहे आणि येथे पॉवर टू आहे म्हणजे हा पॉवर कमी आहे त्यामुळे आपली प्रोसेस येथे संपलेली आहे पहा येथे पावर एक्सचा वन आलेला आहे येथे टू आहे म्हणजे डिवायझरचा पावर जर जास्त असेल तर ही प्रोसेस संपते येथे कारण येथे पावर कमी झालेला आहे डिवायझरपेक्षा येथे पावर लेस आहे त्यामुळे आता आपल्याला डिवाईड करता येणार नाही आपली रिमाइंडर ही मिळणार आहे एवढी आपली रिमाइंडर आलेली आहे ही आहे रिमाइंडर हा आपला डिव्हिडंट हा आहे कोशंट हा आहे डिवायझर आणि हा आहे डिव्हिडंड डिव्हिडंड म्हणजे एवढी टर्म डिवायझर एवढी टर्म आणि क्वचंड म्हणजे एवढ्या टर्म बरोबर आहे आता नाऊ फॉर्म्युला डिव्हिडंड प डिव्हिडंड म्हणजे एवढा आहे बरोबर आहे तो येथे लिहून घेऊ आपण तीच व्हॅल्यू काढायची आपल्याला एवढा आपला डिव्हिडंड आहे बरोबर आहे इक्वल टू डिवायझर हा आहे एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स आणि प्लस ट्वेंटी नाईन आणि क्वेशंट आलेला आहे आणि प्लस रिमाइंडर काय आहे मायनस वन थर्टी टू एक्स प्लस करायचे आपल्याला म्हणजे मायनस वन थर्टी टू एक्स मायनस फोर सिक्स्टी एवढे प्लस करायचे बरोबर आहे रिमाइंडर आपल्याला प्लस करायचे आहे याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू आपण झिरो दाखवलेली आहे इक्वेशन वनमध्ये बरोबर आहे पहा हे आणि हे इक्वन यायला पाहिजे सारखं आलं पाहिजे तरच ही व्हॅल्यू येते झिरो लिहिता येईल आपल्याला झिरो इन टू हा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि प्लस सिक्स्टीन आणि हे प्लसने मल्टिप्लाय केलं तर हे मायनस वन थर्टी टू एक्स होतील आणि प्लस आणि मायनस फोर सिक्स्टी होतील पहा झिरोने एवढा ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यामुळे झिरो होईल आणि हे एवढी टर्म झिरो होईल कारण झिरोने मल्टिप्लाय केलेला आहे बरोबर आहे राहणार काय मायनस वन थर्टी टू एक्स मायनस वन थर्टी टू एक्स मायनस फोर सिक्स्टी येथे एक्स आहे बरोबर आहे आता एक्सची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे ही दाखवलेली आहे ते बरोबर आहे आयच्या फॉर्ममध्ये एक्सची व्हॅल्यू ही दाखवलेली आहे तर एक्स आहे वैजी आपल्याला ही व्हॅल्यू येथे फूट करायची म्हणजे मायनस फाईव्ह प्लस टू आहे पहा आता इथे स्पेस नाही आहे मी पुढे लिहितो इकडे लिहितो पहा याच्या खाली लिहित आहे मी आता इक्वल टू मायनस वन थर्टी टू एक सायचे पोट करू आपण मायनस फाईव्ह प्लस टू आय मायनस फाईव प्लस टू आय आणि मायनस फोर सिक्स्टी पहा इक्वल टू आता मायनस वन थर्टी टूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे वन थर्टी टू प मायनस वन थर्टी टू आणि इंटू मायनस फाईव मायनस मायनस प्लस होतील म्हणजे प हा मल्टिप्लिकेशन सिक्स हंड्रेड सिक्स्टी होईल बरोबर आहे आणि मायनस माय मायनस प्लस मायनस होईल मायनस वन थर्टी टू इन टू टू म्हणजे टू हंड्रेड सिक्स्टी फोर होतील टू हंड्रेड सिक्स्टी फोर हे आहे आणि हे मायनस फोर सिक्स्टी बरोबर आहे पहा या दोघांची सेपरेशन करू सिक्स सिक्स्टीमधून फोर सिक्स्टी मायनस केले तर राहील टू हंड्रेड आणि हे मायनस टू सिक्स्टी फोर आहे पहा याप्रमाणे आपल्याला आन्सर मिळणार आहे पहा सॉल्व करत करत आपल्याला ही व्हॅल्यू मिळत आहे येथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फक्त येथे ही फुट करायची आहे एक्सची व्हॅल्यू फूट केल्यानंतर हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण आणि सॉल्व केलेला आहे म्हणजे एवढ्या पॉलिनॉमिलची व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह एक्सची व्हॅल्यू ही दिलेली आहे सोल्युशन प्रथम एक्सची व्हॅल्यू लिहून घेऊ आपण एक्स इक्वल टू मायनस टू मायनस रूट थ्री आहे आपल्याला काय करायचं आहे हा रियल नंबर या साईडला पास करू देअर फोर एक्स प्लस टू इक्वल टू मायनस रूट थ्री आय बरोबर आहे आता स्क्वेअरिंग करू स्क्वेअरिंग केल्यामुळे काय होईल एक्स प्लस टू ब्रॅकेटला स्क्वेअर होईल हे मायनस रूट थ्री आणि आय स्क्वेअर बरोबर आहे हा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स आणि प्लस फोर इक्वल टू मायनसचा स्क्वेअर प्लस होईल रूट थ्रीचा स्क्वेअर फक्त थ्री होईल आणि आयचा स्क्वेअर मायनस वन बरोबर आहे समोर रिजन लिहिणार आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन पाय एक्स स्क्वेअर हे प्लस फोर एक्स हे प्लस फोर हे मायनस थ्री होतील या साईडला आणले तर प्लस थ्री होतील इक्वल टू झिरो म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेव्हन होतील फोर प्लस थ्री सेवन इक्वल टू झिरो पहा हे क्वाडिक इक्वेशन मिळालं सपोज वन नंबर पहा हे इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पॉलिनॉमियलला एवढ्या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आपल्याला नऊ डिव्हिडंड पहा वे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचा साईन जरी आपलं लिहिण्यात चुकलं प्लसचं मायनस किंवा मायनसचं प्लस झालं तर पूर्ण प्रॉब्लेम चुकेल आणि प्लस फोर टी वन याला आपण डिवाइड करणार या डिवायजरने एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स एक प्लस सेवन ए वन, वन याला डिवाइड करायचं या टर्मने याची पहिली टर्म टू एक्स पावर फोर आहे येथे पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल स्क्वेअर हा कॅन्सल होईल येथे पॉवर टू होईल हे टू आणि एक्स स्क्वेअर पहा हा डिव्हिजन काय येणार आहे टू एक्स स्क्वेअर टू एक्स पॉवर फोर आहे म्हणजे म्हणजे टू एक्सचा पॉवर फोर म्हणजे एक्स इन टू एक्स इन टू एक्स इन टू एक्स बरोबर आहे फोर टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये एक्स आहेत एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इन टू एक्स म्हणजे टू टाइम्स पहा हे, हे कॅन्सल होतील हे कॅन्सल होतील म्हणजे टू एक्स स्क्वेअर राहील बरोबर आहे टू एक्स स्क्वेअर म्हणजे येथे आपण लिहिणार टू एक्स स्क्वेअर पहा इथे टू एक्स स्क्वेअर लिहिला तर येथे मल्टिप्लिकेशन करणार प्रत्येक टर्मला टू एक्स स्क्वेअरने आणि आलेला आन्सर येथे लिहिणार तर टू एक्सचा पॉवर फोर होईल टू एक्स पॉवर फोर प्लस एट एक्स क्यूब होईल एट एक्स क्यूब प्लस फोर्टीन एक्स स्क्वेअर होतील फोर्टीन एक्स स्क्वेअर बरोबर आहे आता हे सप्ट्रॅक्शन साईन चेंज होतील मायनस एट प्लस फाईव्ह म्हणजे मायनस थ्री होईल थ्री एक्स क्यूब मायनस फोर्टीन प्लस सेवन म्हणजे मायनस सेवन एक्स स्क्वेअर होतील तो आता हा मायनस एक्स खाली घेऊ आपण हा मायनस एक्स इथे आपण डि डिवाइड केला नव्हता बरोबर आहे तो आता येथे घेतला आपण आता याला डिवाइड करायचं याने तर आपण काय करणार हे मायनस थ्री एक्स क्यूब आहेत पहिली टर्म मायनस थ्री एक्स क्यूब आहे आणि इथे पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे बरोबर आहे म्हणजे हे डिव्हिजन काय येणार आहे मायनस स्क्वेअर आणि क्यूब म्हणजे हे स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त थ्री एक्स राहतील मायनस थ्री एक्स बरोबर आहे येथे आता मायनस थ्री एक्स येथे लिहिणार मायनस थ्री एक्स आणि येथे मायनस थ्री एक्सने आता मल्टिप्लाय करणार प्रत्येक टर्मला आलेला आन्सर येथे लिहिणार प मायनस थ्री एक्स क्यूब होईल फोर इंटू थ्री ट्वेल्व 12, मायनस ट्वेल्व एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी वन एक्स प सब्ट्रॅक्शन प्लस मायनस मायनसचं प्लस होईल मायनस मायनसचं प्लस होईल मायनसचं प्लस होईल हे कॅन्सल होतील ट्वेल्व आणि मायनस सेवन म्हणजे फाईव्ह एक्स स्क्वेअर ट्वेंटी वन एक्स मायनस एक्स म्हणजे प्लस ट्वेंटी एक्स हा हा मायनस एक्स पण घेतलेला आहे आपण आता हे राहिले फोर्टी वन इथे घेऊ ज्याप्रमाणे आपण डिव्हिजन करताना एक एक नंबर खाली घेत असतो त्याप्रमाणे एक एक टर्म आपल्याला खाली घ्यायची आहे आता पहिली टर्म फाईव्ह स्क्वेअर आहे फायू एक्स स्क्वेअर येथे पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे हे कॅन्सल होतील फक्त फाईव राहतील बरोबर आहे म्हणजे आता फाईव्हने आपण डिवाईड करणार प्लस फाईव म्हणजे फाईव्हने मल्टिप्लाय केलं फायव्हने मल्टिप्लाय करू फाईव्ह एक्स स्क्वेअर होतील फायू एक्स स्क्वेअर ट्वेंटी एक्स होतील प्लस ट्वेंटी एक्स हे थर्टी फाईव्ह होतील सबट्रॅक्शन प्लसचं मायनस प्लसचं मायनस स मायनस हे कॅन्सल होतील प्लस ट्वेंटी एक्स मायनस ट्वेंटी एक्स कॅन्सल होतील फोर्टी वन मायनस थर्टी फाईव म्हणजे सिक्स रिमाइंडर आपली सिक्स येईल बरोबर ही आहे रिमाइंडर नाऊ नाव आता फॉर्म्युला डिव्हिडंड इक्वल टू डिवायजर इन टू कोशंट आणि प्लस रिमाइंडर हा डिवायजर आहे हा आपला कोशंट आहे हे आलेला आन्सर म्हणजे कोशंट एवढ्या टर्म म्हणजे काय कोशंट आणि एवढ्या टर्म म्हणजे काय आहे डिविडंड ही व्हॅल्यू म्हणजे काय असते या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये रिमाइंडर ॲड करावं लागत असते पहा डिव्हिडंट म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर आहे ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची येथे लिहून घेऊ आपण पहा ही व्हॅल्यू आपण इक्वेशन वनमध्ये झिरो दाखवलेली आहे बरोबर आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेवन ही व्हॅल्यू झिरो आहे इथे झिरो झिरो इंटू हा ब्रॅकेट म्हणजे टू 3x स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस फाईव प्लस सिक्स समोर लिहिणार फ्रॉम वन कारण ती व्हॅल्यू आपण झिरो फ्रॉम वननुसार दाखवलेली आहे बरोबर आहे झिरो इंटू हा ब्रॅकेट प झिरो इंटू हाफ रॅकेट म्हणजे झिरो होईल प्लस सिक्स म्हणजे आन्सर मिळेल सिक्स प्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल सिक्स मिळेल जर एक्सची व्हॅल्यू ही असेल तर या पॉरिनॉमिलची व्हॅल्यू आपल्याला सिक्स मिळेल समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद